काँग्रेसचा पंजा कसाबसोबत, शहीदांचं राजकारण सुरू करू नका, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर घणाघात. चार तारखेपर्यंत थांबा, तुमचा जो गॅसचा फुगा झाला त्याला बरोबर टाचणी कशी मारतो ती मी बघा. 400 पारच्या फुग्याला 4 जूनला टाचणी मारणार, डोंबिवलीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला बोल. भाजपवर जनता चिडली असून महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तनाचा जयंत पाटलांना विश्वास, मनसेच्या इंजिनमध्ये फडणवीस बसल्याचा पाटलांचा टोला. काँग्रेसला मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्रातून हद्दपार करा, राज ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन, तर राज ठाकरेंचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल. महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यात महायुतीचं शिवाजी पार्कवर महाशक्ती प्रदर्शन, नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा धडाक्यात होणार समारोप. इंडिया आघाडीची सत्ता आल्यास बाहेरून पाठिंबा, ममता दीदींचा आतापासूनच इंडिया आघाडीमध्ये दबाव तंत्र. पंकजा आणि धनंजय मुंडे भाऊ बहीण कार्यकर्त्यांना भडकावत असल्याचा जरांगे पाटलांचा आरोप, तर मुंडेंनी विरोध केल्यास महाराष्ट्रात फिरू न देण्याचा जरांगे पाटलांचा इशारा. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, तर पावसामुळे काढणीला आलेली रब्बी पिकं धोक्यात. भावेश भिंडेला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक, पोलिसांना गुंगारा देणारा भावेश भिंडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात. मनसेकडून महायुतीच्या शिवाजी पार्कवरील सभेचं थेट शरद पवारांना निमंत्रण, शरद पवारांना महायुतीमध्ये सामील होण्याचं मनसेचं आवाहन. उद्धव ठाकरेंचा ताफा जात असताना शिवसैनिकांची घोषणाबाजी, श्रीकांत शिंदेंच्या घरासमोर उभ्या असलेल्या शिवसैनिकांची घोषणाबाजी. अमरावतीमध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा तोडगा नाहीच, 3 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. नाशिकमध्ये शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने, घोषणाबाजी करत शिवसेनेच्या रॅलीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध. प्रचाराच्या धावपळीमध्ये अजित पवारांना थकवा, डॉक्टरांचा अजितदादांना विश्रांतीचा सल्ला, अजित पवार मुंबईतील देवगिरी बंगल्यावर करतायत आराम. मोदींनी भूमिपूजन केलेल्या मुंबईतील एक तरी रस्ता पूर्ण झालाय का, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना सवाल. 56 TMC पाणी गुजरातला नेणार, महाराष्ट्राचं पाणी गुजरातला पळवण्याचा घाट, जयंत पाटलांचा नाशिकच्या सभेत दावा. घाटकोपरच्या दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचा दुसऱ्यांदा पोलिसांना गुंगारा, मुलुंडच्या पाठोपाठ लोणावळ्यातून देखील भावेश पळाला. मुंबईत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संयुक्त सभा, सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीच्या मार्गात अनेक महत्वाचे बदल. अमरावतीच्या मेळघाटात थंडाभर पाण्यासाठी आदिवासींची वणवण, 13 गावात टँकरनं पाणी पुरवठा, तर जिल्ह्यातील 65 गावांमधील विहिरी प्रशासनानं केल्या अधिग्रहित. पुणेकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट, धरणांमध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा, कालवा समितीच्या बैठकीमध्ये पाणी कपातीबाबत निर्णयाची शक्यता. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 पार, तर येत्या काही दिवसात जळगावचं तापमान आणखीन वाढणार असल्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज. पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूरमध्ये BSF तुकड्यांनी सोन्याच्या बिस्किटांसह एक भारतीय नागरिकाला केली अटक, 9 सोन्याची बिस्किटं केली जप्त. पाकिस्तानचे खासदार सय्यद मुस्तफा कमाल यांनी संसदेत दिलं भारताचं उदाहरण, मूलभूत सुविधांची गैरसोय असल्याचं निदर्शनास आणून देत चांद्रयान मोहिमेचं केलं कौतुक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.